नमस्कार, आपण दिंडोरी येथे आलो आहोत. दिंडोरी येथे ज्येष्ठ नागरिक यांच्याशी चर्चा करणार आहोत. ज्येष्ठ इथे बसलेले आहे. तरी येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभेबाबत काय वाटतं, येथील ज्येष्ठांना काय वाटतं? काका काय सांगाल, नाव काय तुमचे? आमचं नाव संपत नारायण पिंगळे, मुक्काम पोस्ट दिंडोरी, कादवा नगर, ग्रीन सिटी. काय सांगाल काका, निवडणुका आलेल्या आहेत, निवडणुकामध्ये महाविकास आघाडीकडनं भास्कर वगैरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तसेच महायुतीकडनं भारती पवार या विद्यमान खासदार तसेच केंद्रीय मंत्री आहे यांना देखील उमेदवारी देण्यात आली. तर येत्या काळात तुमची भूमिका काय असेल निवडणुकी बघण्याची? भूमिका फक्त राष्ट्रवादी आघाडीलाच मतदान देणार आम्ही. का राष्ट्रवादीला मतदान देणार म्हणून, म्हणजे तुम्ही का मतदान देणार? कावकरंगीला धरून शिक्षण घेतलं तुम्ही, त्यांना टायमिंगवर 82-83 वर्ष जवळमध्ये सोडून दिलं, काय करे शक्य राहणं आतापर्यंत? त्याने तरी कमीत कमी सगळ्या गोष्टी महाबात ठेवल्या होत्या, तरी केंद्रीय मंत्री होते तरी. शेतीबाबत काय सांगाल, काय नुकसान काय दिलं? कर्ज माफ तर नाहीच नाही, 15 लाख रुपये तुम्हाला अकाउंटला टाकू, ऑनलाईन करू, फलानं करू, या सगळ्या थापा झाल्या. तुम्हाला प्रधानमंत्री किसान सन्मान योजना दिलेली आहे ना? नाही दिली आम्हाला अजून कुठल्या. आपल्या सगळ्या बँकेचा अकाउंट आमच्या नावाचं चेक करा तुम्ही. शेतीला हमीभाव दिला पाहिजे असं वाटतं का तुम्हाला? सगळेच मार्केटचं सगळं बांधून दिलं पाहिजे शेतकऱ्याला. काय कष्ट आहे त्या शेतीमध्ये, हे कोणी जाणीत नाही. तुम्ही बसता 5 वर्ष मस्त आयुषमध्ये, पण इकडं शेतकरी उन्हा तानात पाण्या पावसात बोंबडतो वावरावे मध्ये, आणि त्याच्या भावाला माल आला का बॉडऱ्या बंद, माल आला का बॉडऱ्या बंद, बँकायचे कर्ज फेडायचं कसं आहे आमच्या शेतात? कांदा निर्यात ही पुन्हा बंद केलेली आहे, त्या संदर्भात काय बोला? कांदा निर्यात का बरं बंद केली? शेतकऱ्याला 2 रुपये मिळतात म्हणून तुम्ही कांदा निर्यात बंद करता, आणि तुमच्या व्यापाराचा माल मात्र निर्यात होतो. ये कुठून ये का व्यापारी माल कमवतोय का तिकडे वावरामध्ये जाऊन? शेतकरीच करतो ना, मग शेतकऱ्याच्या आडी अडचणी काही तुम्हाला आहे का नाही? थोड्याफार काहीतरी काय, शेतकरी हा कणा आहे तुमचा, सगळ्या जगाला खाणं पुरवितोय. बळीराजा सुखी झाला पाहिजे असं तुम्हाला? बळीराजा सुखी झाला पाहिजे, आलेल्या पिकाला भाव हा बांधून दिला पाहिजे. महाविकास आघाडी बळीराजाचे प्रश्न सोडविल का असं वाटतं? सोडविल. आता इथून मागे सोडवले होते जेव्हा सत्तेत होते त्यावर, पण आता सोडविल, याला कारण आहेत. मराठ्यांचे पोरं, शेतकऱ्यांचे पोरं ग्रॅज्युएट झालेले गल्ली बोळात येणार, हॉटेलमध्ये कामं करतात, आहे का त्यांना काही प्राधान्य नोकरीचं? बेरोजगारी वाढली का कमी झाली काय वाटत? वाढली, मोकार वाढली. कुठे जा तुम्ही आणि काय हो, या वाढले शिक्षण घेऊन त्या शेतकऱ्यांना त्या पोराला काहीतरी अपेक्षा करूनच शिक्षण शिकवलंय ना, का 2 रुपये कमी होईल हा पोरगा बरोबर, पण त्याचा तो जर तोच बेकारायचं काय करणार आहे, बरोबर आहे का नाही?